नमस्कार, सुप्रभात आणि गुड मॉर्निंग। येथे उपस्थित मान्यवर सहशिक्षक आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांचे तसेच पालकांचे मी सहर्ष स्वागत करते। आज दिनांक 19 ऑगस्ट 2020, वार बुधवार। इंग्रजी माध्यमाच्या मराठी भाषा इंग्रजी माध्यमाच्या सातवी इयत्तेच्या मराठी भाषा विषयाचे झूम मीटिंगच्या माध्यमातून ऑनलाइन अध्यापन आपण करणार आहोत। मी प्रथमतः माझा परिचय देते। मी कल्याणी कांबळे, मालवणी टाउनशिप इंग्रजी उच्च प्राथमिक शाळा मालाड पश्चिम येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। जसे की आपल्या सर्वांना माहित आहे की कोविड-19 म्हणजेच कोरोना ह्या भयंकर आजाराचा प्रसार संपूर्ण जगभरात झालेला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण देशभरात लॉकडाऊन सुरू आहे। लॉकडाऊन जरी सुरू असला तरीही आणि शाळा जरी बंद असली तरीही आपले शिक्षण हे अविरत सुरू आहे। म्हणजेच शाळा बंद परंतु शिक्षण सुरू अशी आताची आपली स्थिती आहे आणि हे अगदी बरोबर आहे, कारण शिक्षण सुरू करण्यासाठी शाळाच सुरू असली पाहिजे असे काही नाही। तर आताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात वेगवेगळ्या ऍप्सद्वारे वेगवेगळ्या माध्यमांतून आपण आपले शिक्षण सुरू ठेवू शकतो आणि जे की आपण सुरू ठेवलेले आहे, व्हॉट्सअप, झूम मीटिंग, गुगल मीट, टेलिग्राम ह्या माध्यमांद्वारे आपले शिक्षण अविरत सुरू आहे, बरोबर। आज आपण मराठी हा भाषा विषय अभ्यासणार आहोत। गेल्या तासिकेत आपण आजारी पडण्याचा प्रयोग हा पाठ शिकलेलो आहोत आणि आज देखील आपण मराठी भाषा विषय शिकणार आहोत। जसे की आपणा सर्वांना माहित आहे की आपण महाराष्ट्रात राहतो आणि मराठी ही महाराष्ट्राची भाषा आहे। तुम्ही विद्यार्थी कुठल्याही राज्यातून कुठल्याही प्रदेशातून आलेले असणार तरी आणि तुमची मराठी भाषा ही मातृभाषा नसली तरीही, इतर कोणतीही भाषा तुमची मातृभाषा असली तरीही मराठी भाषा शिकणे फार आवश्यक आहे। म्हणूनच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे, तसेच मराठी आपल्याला समजणे सुद्धा आवश्यक आहे। त्यामुळेच आपण हा विषय आपल्या अभ्यासात अंतर्भूत केलेला आहे आणि आपल्याला ही भाषा शिकायची आहे। तर आता मी तुम्हाला स्क्रीनवर काही चित्र दाखवते, ही चित्रे पहा आणि मला त्याची उत्तरे द्या। ह्या चित्रात सुंदर असे घर आपल्याला दिसते आहे। तर आपल्याला माहित आहे की घर ही दगड, माती, वीट, सिमेंट अशा वेगवेगळ्या वस्तूंपासून निर्माण केली जातात, बांधली जातात, हो की नाही। परंतु आज जी आपण कविता शिकणार आहोत त्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर। काय आहे कवितेचे नाव? शब्दांचे घर। आपल्याला माहित आहे की सिमेंटचे घर असते, नंतर मोठमोठ्या इमारती सिमेंटच्या असतात, परंतु इथे जे घर आहे ते शब्दांचे आहे। मग आता हे शब्दांचे घर कसे असेल बरे? तर हे शब्दांचे घर अतिशय सुरेख आहे। तर आज आपण जी कविता शिकणार आहोत त्या कवितेचे नाव आहे शब्दांचे घर। तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे घर लिहिलेले आहे आणि घराच्या चित्रात घर हे अक्षर लिहिलेली आहेत, घर दिसते आहे आणि त्या खाली बरीचशी अक्षरे दिसत आहेत। तर शब्दांचे घर म्हणजे वेगवेगळ्या शब्दांपासून तयार झालेले घर। तर आता आपण कवितेचे जे कवी आहेत त्यांचा परिचय थोडक्यात पाहूयात। कवितेचे कवी आहेत कल्याण इनामदार, ह्यांचा जन्म 1939 रोजी झाला व मृत्यू 2008 रोजी झाला। आभाळाचे पंख, अजब गाणी,
अक्षर गाणी, धमाल गाणी इत्यादी बाल साहित्य प्रसिद्ध। भाषेद्वारे आपण आपले विचार सुख दुःख व्यक्त करतो। प्रस्तुत कवितेतून कवीने आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे कसे सुंदर आहे हे सांगितले आहे। तर ही अतिशय सुंदर अशी कविता आहे। प्रस्तुत कवी कवितेत कवीने सांगितलेले आहे की आपल्या भोवतीचे शब्दांचे वावरणे आहे, म्हणजे आपण जो शब्दांचा वापर करतो तो अतिशय सुंदर आहे। पृथ्वीच्या पाठीवर फक्त मानवालाच शब्दांची म्हणजेच भाषेची देणगी लाभलेली आहे। आपणच केवळ बोलू शकतो, आपण बोलू शकतो म्हणूनच आपण आपले विचार आपल्या भावना व्यक्त करू शकतो। जर आपल्याला बोलता आले नसते किंवा भाषेचा शोध लागला नसता तर काय झाले असते बरे? बापरे, किती हा अवघड प्रश्न। आपले जगणे अतिशय कठीण झाले असते। परंतु आता आपण फार भाग्यवान आहोत की भाषा आपल्या सोबत आहे। भाषेचा वापर करून आपण आपल्या भावना व्यक्त करू शकतो, आपण आपले विचार व्यक्त करू शकतो। जगाच्या पाठीवर खूप साऱ्या भाषा आहेत, मराठी, इंग्रजी, हिंदी, तामिळ अशा वेगवेगळ्या भाषा आहेत आणि त्या सगळ्या भाषांमधून लोक आपले विचार, आपले सुख दुःख, आपल्या भावना व्यक्त करत असतात। तर मग ही भाषा म्हणजे खरोखरच आपल्याला लाभलेली अमूल्य अशी देणगी आहे। आणि भाषा कशी तयार होते? अक्षरांपासून शब्द तयार होतात आणि शब्दांपासून भाषा तयार होते, बरोबर? आपण बोलतो ते शब्द आपण फार जपून वापरायला पाहिजे। शब्दांच्या वापराने आपले मन दुखावल्या जाते आणि सुखावल्या सुद्धा जाते। तर आपल्याला समजायला पाहिजे, आपल्याला कळायला पाहिजे की भाषेचा वापर आपण किती जपून करायला हवा। तर चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, आपण आता ही कविता शिकूयात। प्रथमतः या कवितेचे वाचन मी करणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला अर्थ समजून सांगणार आहे। शब्दांचे घर, ऐका वाचा म्हणा। तर सगळ्यांनी लक्षपूर्वक ऐकायचे आहे आणि त्यानंतर माझ्या पाठीमागे म्हणायचे सुद्धा आहे। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ। विराम चिन्हांचीही होती सोबत वरचे वर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, एखाद्याची धुसभुस सुद्धा हवी हवीशी छान। प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। एखाद्याची धुसमुस सुद्धा हवी हवीशी छान। प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान। मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा। वाट ओकळी होऊन लागे कवितेचाही लळा। कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा। वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा। अवती भोवती झिरपत राही गाणे काळीजभर। सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर। तर विद्यार्थी मित्रांनो, ही कविता मी तुम्हाला आता गाऊन दाखवलेली आहे आणि अशाच प्रकारे ही कविता ताला सुरात गाऊन तुम्ही पाठ सुद्धा करायची आहे। आता आपण कवितेचा अर्थ थोडक्यात समजून घेणार आहोत।
दोन दोन ओळी वाचून मी आता कवितेचा अर्थ तुम्हाला समजून सांगणार आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. तर हे घर जे आहे हे अतिशय सुंदर आहे. हे घर कशाचे बनलेले आहे? हे सुंदर सुंदर शब्दांचे बनलेले आहे. या घरात काही कोमल नाजूक स्वर राहतात. स्वर आपल्या सर्वांना माहित आहेत. स्वर कोणकोणते आहेत? अ आ इ ई हे स्वर आहेत. आणि व्यंजन कोणकोणते आहेत? क ख ग घ ही व्यंजने आहेत. तर या घरात नाजूक कोमल स्वर राहतात. बघा, हळवे म्हणजे काय? कोमल. किंवा नाजूक स्वर म्हणजे सूर. तर या घरामध्ये सुंदर नाजूक कोमल स्वर राहतात. पुढील ओळी. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ, एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. एकोप्याने खेळायचे सगळे अक्षर खेळ. या शब्दांच्या घरात काना मात्रा वेलांटी छान एकत्र राहतात. जसे की आपण आपल्या घरात सुद्धा आपले आई बाबा, दादा, ताई, आजी, आजोबा ह्यांच्या सोबत एकोप्याने एकजुटीने राहतो, तसेच ह्या घरातील शब्द सुद्धा काना मात्रा वेलांटी ह्यांच्या सोबत एकजुटीने राहतात व अक्षरांचा छान खेळ खेळतात. विरामचिन्हांची ही होती सोबत वरचेवर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. विरामचिन्हे आपल्याला सर्वांना माहित आहेत. विरामचिन्हे कोणकोणती असतात बरं? पूर्ण विराम, स्वल्प विराम, अल्प विराम, उद्गारवाचक चिन्ह, प्रश्नार्थक चिन्ह, ही सगळी विराम चिन्हे आहेत. जेथे आपण भाषेचा उपयोग करतो, जेथे आपण शब्दांचा उपयोग करतो, तेथे विराम चिन्हे सुद्धा येतात. आता तुम्हाला ह्या लिहिले स्क्रीनवर लिहिलेल्या ओळींमध्ये सुद्धा विराम चिन्ह दिसत आहेत. कुठे फुल पूर्ण विराम दिलेला आहे, कुठे अल्प विराम दिलेला आहे. तर ह्या विराम चिन्हांशिवाय भाषा ही अपूर्ण आहे. म्हणूनच या घरात, या शब्दांच्या घरात सुंदर सुंदर शब्द तर राहतातच, परंतु त्यांच्या सोबत विराम चिन्हे सुद्धा एकोप्याने म्हणजेच एकजुटीने एकत्र राहतात आणि छान असा सुंदर खेळ खेळतात. एखाद्याची धुसभुस सुद्धा हवी हवीशी छान, प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळाया रेघांचे छप्पर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. आता आपल्याला माहिती आहे की आपण घरात राहतो तर घरात सुद्धा, आपल्या सुद्धा घरात कधीतरी आपली चिडचिड होते. उगाचच आपण आईवर चिडतो, कधी बाबांवर चिडतो, कधी ताई ताईशी आपलं भांडण होतं, तर कधी दादाशी आपलं भांडण होतं. आणि ही चिडचिड सुद्धा छान हवी हवीशी वाटते. ही चिडचिड जरी झाली, आपण एकमेकांशी जरी भांडलो, तरी सुद्धा आपण एकमेकांबरोबर राहतो. एकमेकांच्या सुख दुःखांची आपल्याला जाणीव असते, हो की नाही? तर तसेच ह्या शब्दांच्या घरात सुद्धा काही शब्दांची चिडचिड होते, पण ती चिडचिड हवी हवीशी छान वाटते. प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळा असतो. जेवढे शब्द आहेत त्या सगळ्या शब्दांचा अर्थ वेगळा असतो, परंतु अर्थ वेगळा असूनही ते सगळे शब्द एकमेकांसोबत एकजुटीने राहतात. त्यांना एकमेकांच्या सुख दुःखाची जाणीव आहे. त्यांच्यामध्ये काही बिनसले किंवा दुरावा निर्माण झाला तरी त्यांना एकत्र ठेवण्यासाठी त्यांच्यावर रेषांचे छप्पर पांघरलेले असते. आणि असे हे सुंदर शब्दांचे सुंदर घर आहे. धुसमुस म्हणजे चिडचिड, भान म्हणजे जाणीव, अंतर म्हणजे जागा, छप्पर म्हणजे घरावरचे आच्छादन. ठीक आहे. कानो कानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा, वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भवती झिरपत राही गाणे काळीजभर, सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एकमेकांच्या कानात हे शब्द आपल्या मनातील भाव कुजबुजून सांगतात. कुजबुजणे म्हणजे कानात काहीतरी हळू आवाजात सांगणे. कानोकानी म्हणजे प्रत्येक कानाशी लळा, जिव्हाळा, झिरपत, पाझरत, काळीजभर, मनभर. तर ही जे हे जे शब्द आहेत हे एकमेकांशी आपल्या मनातील भाव कुजबुजून सांगतात. आपण सुद्धा वर्गात शिक्षक आपल्याला सांगतात की शांत बसा, परंतु
आपल्याला आपल्या मित्राशी आपल्या मैत्रिणीशी बोलायचे असते तेव्हा आपण एकमेकांच्या कानात काहीतरी कुजबुज करत असतो. कुजबुज करणे म्हणजे हळू आवाजात बोलणे. तर ही हे जे शब्द आहेत हे सुद्धा एकमेकांच्या कानात आपल्या मनातील भाव कुजबुजून सांगतात. भावना मनात ठेवत नाहीत, भावनांना वाट मोकळी करून देतात. म्हणजे ते आपले विचार आपल्या भावना एकमेकांबरोबर व्यक्त करतात, एकमेकांबरोबर ज्याला की आपण आता काय म्हणू शकतो शेअर करतात, हो की नाही. भावनांची वाट मोकळी करताना कवितेचा आपल्याला लळा लागतो. जेव्हा आपण भावना व्यक्त करतो तेव्हा आपल्याला कवितेचा लळा लागतो, म्हणजे कवितेबद्दल आपल्याला जिव्हाळा वाटतो. आणि सभोवताली मनभर गाणे पाझरत राहते, गाणे पाझरत राहते, कवितेचे रूपांतर गाण्यात होते. आणि अशा ह्या सुंदर शब्दांचे सुंदर घर येथे निर्माण झालेले आहे. जसा जसा आपला शब्द संचय वाढतो, जशी जशी आपल्याला भाषेची गोडी लागते, तसे तसे आपल्याला कविता लिहायला काही एखादं लिखाण करायला फार आवडायला लागतं. आणि त्यातूनच आपल्याला कवितेचा जिव्हाळा लागतो. मग त्यासाठी आपण काय करायला पाहिजे, आपला शब्द संचय वाढवण्यासाठी आपण जास्तीत जास्त वाचन करायला पाहिजे. जेवढे जास्तीत जास्त वाचन आपण करू तेवढे आपले शब्द वाढतील, आपली व्होकॅबलरी वाढेल. आणि जेवढा आपलं शब्द संचय वाढेल तेवढं छान आपल्याला लिहिता येईल. मग कवितेचा अर्थ सुद्धा पटकन कळतो, एखादा धड्याचा अर्थ सुद्धा पटकन लक्षात येतो. तर अशा प्रकारे ह्या शब्दांच्या घराची ही इथे गम्मत कवीने वर्णन केलेली आहे. ही कविता अतिशय सुंदर आहे आणि ह्या सुंदर सुंदर शब्दांचे घर सुद्धा अतिशय सुंदर आहे. तर कवितेचा अर्थ तुम्हाला समजला का सगळ्यांना? मला वाटतं की सगळ्यांना अर्थ समजला असेल. आता आपण परत ही कविता तालासुरात गाणार आहोत आणि ह्याच तालासुरात तुम्हाला ही कविता पाठ सुद्धा करायची आहे. ठीक आहे. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर, त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. त्यातून काही हळवे हळवे राहत होते स्वर. घरात होता काना मात्रा वेलांटीचा मेळ. एकोप्याने खेळायाचे सगळे अक्षर खेळ. विराम चिन्हांची ही होती सोबत वरचे वर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. एखाद्याची धुसमुस सुद्धा हवी हवीशी छान. प्रत्येकाला अर्थ वेगळा सुख दुःखाचे भान. मधले अंतर कुरवाळा या रेघांचे छप्पर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. कानोकानी कुजबुजताना अंकुर मन कोवळा. वाट मोकळी होऊन लागे कवितेचाही लळा. अवती भोवती झिरपत राही गाणे काळीज भर. सुंदर सुंदर शब्दांचे सुंदर सुंदर घर. तर अशा प्रकारे आपण ही कविता शिकलेलो आहोत आणि तुम्हाला सर्वांना ही कविता छान पाठ करायची आहे. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके.